आता बातम्या सविस्तराने. बजेटवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर दागली तोफ. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक अत्यंत विचित्र परिस्थिती समोर आलेली आहे, ती म्हणजे अर्थसंकल्प पूर्वीच्या सर्व बैठका या अर्थमंत्री घेत नाहीत, तर पंतप्रधान कार्यालयामध्ये स्वतः पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा हे घेत आहेत की अर्थसंकल्प पूर्व बैठकींना अर्थमंत्र्यांना निमंत्रण दिले जात नाही. आता 1 तारखेला बजेट भाषण कोण वाचणार आहे याची अजून काही खात्री लायक सांगता येणार नाही. काही अचानक काही बदल झाला तर माहिती नाही, कदाचित अर्थमंत्री त्या भाषण वाचतील, पण ते भाषण त्यांचं नसणार आहे, ते पंतप्रधानांचं असणार आहे. किमान 8-10% विकास दर असणं अत्यंत गरजेचं आहे, त्याकरता हे बजेट महत्त्वाचं आहे. बजेटमध्ये जर काही योग्य धोरणं टाकली तरच विकास दर वाढेल, अन्यथा मग आपली अर्थव्यवस्था गर्तेत सापडलेली तशीच राहील आणि त्याचा थेट परिणाम आज रोजगार निर्मितीवर किंवा मग नवीन गुंतवणुकीवर वगैरे सगळ्या गोष्टीवर होतो. आज आपण पाहतोय की गेल्या 45 वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा दर आहे, गुंतवणूक होत नाही, नवीन रोजगार निर्माण होत नाही, नवीन कारखाने बंद पडत आहेत आणि बँकेचे फ्रॉड वाढत चाललेले आहेत. अर्थव्यवस्था अत्यवस्थ असून तिची वाटचाल अतिदक्षताच्या विभागांच्या दृष्टीने सुरू आहे असं अरविंद सुब्रमण्यम म्हणतात. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं म्हणणं आहे की भारताचं पतमानांकन झपाट्याने खालवत चाललेलं आहे, क्रेडिट रेटिंग. आणि क्रेडिट रेटिंग संपलं तर गुंतवणूक होत नाही, व्याजाचे दर वाढतात. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय नकारात्मक टिप्पणी केलेली आहे, म्हणजे आपली इकॉनॉमिस्ट असेल किंवा इतर कुठले वॉल स्ट्रीट जर्नल किंवा कुठले. मागच्या बजेटनंतर निर्मला सीतारामन यांनी खूप काही निर्णय घेतले, श्रीमंतांवर टॅक्स लावला, स्टार्टअप कंपन्यांना एंजल टॅक्सची कल्पना केली, पण 1-2 महिन्यामध्येच उद्योगपतींनी तक्रार केल्यावर सगळ्या नवीन टाकलेली पावलं तरी परत घेतली. रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप नावाचा व्यापार महासंघ जो आशियान देश आहेत त्यांच्यासह 6 नवीन राष्ट्रांचा एक व्यापार महासंघ होतोय आणि त्या महासंघामध्ये भारताला प्रवेश मिळावा RCEPमध्ये, त्यामध्ये आमूलाग्र बदल करून लोकसभेच्या स्पीकरचा आणि विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार काढून घ्यावेत अशा प्रकारचं जे वक्तव्य सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे त्याचं मी स्वागत करतो. एकंदरीतच ज्या प्रकारे त्रिशंकू विधानसभा निवडून आले असताना सरकार स्थापन करण्याचा घोडा बाजाराचा प्रयत्न आणि प्रयोग आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय, तो महाराष्ट्रात झाला, मणिपूरमध्ये झाला, गोव्यामध्ये झाला, कर्नाटकमध्ये झाला, त्याकरता सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाबतीमध्ये गेल्या महिन्यात जो निर्णय दिला त्या निर्णयाचं कायद्यामध्ये रूपांतर करावं अशी आमची मागणी आहे. मला वाटतं मुंबईकरता त्यांनी जो काही प्रयोग किंवा मुंबईकरता काही धोरणं राबवायचे ठरवलं ती धोरणं राबवल्यानंतर त्याला किती यश अपयश येते ते पाहूया. अशी धोरणं राबवताना पोलीस यंत्रणेवर खूप ताण पडतो, त्याची पूर्वतयारी करावी लागते. सुरुवातीला आपण मुंबईमध्ये हा प्रयोग करतो की मुंबईच्या काही भागामध्ये हा प्रयोग करायचा सरकार.